देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हम सफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चैनल। जय भीम, मैं हूं संदेश कुमार तायडे और आप देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। दर्शकों, ब्लू टाइगर न्यूज चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज के मुख्य समाचार इस प्रकार है। अब हाल ही में अमरावती बार एसोसिएशन के चुनाव संपन्न हुए। इस चुनाव में एडवोकेट महेंद्र तायडे इन्होंने भारी मतों से जीत हासिल की। एडवोकेट प्रवीण ठाकरे सचिव पद पर चुने गए। आज तारीख 2 अप्रैल 2019 को अमरावती बार एसोसिएशन के निर्वाचित अध्यक्ष एडवोकेट महेंद्र तायडे तथा निर्वाचित सचिव एडवोकेट प्रवीण ठाकरे इनका अमरावती ब्लू टाइगर फोर्स जनसंपर्क कार्यालय में अभिनंदन किया गया। ब्लू टाइगर फोर्स के महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष एडवोकेट सुधीर एच तायडे इन्होंने एडवोकेट महेंद्र तायडे तथा सचिव एडवोकेट प्रवीण ठाकरे इनको पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत किया। मध्ये नुकत्याच ज्या आता निवडणुकी अमरावती बार असोसिएशनमध्ये निवडणुकी आता वकील संघाच्या निवडणुकी पार पडल्या, त्या निवडणुकीमध्ये आमचे बंधू आणि चळवळीतील एक पदाधिकारी ॲडव्होकेट महेंद्र तायडे साहेब हे अमरावती वकील संघाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे साहेब यांची सचिव या पदी निवड झालेली आहे। या ब्लू टायगर जनसंपर्क कार्यालयामध्ये आमचे मित्र अखिल भारतीय मौलाना आझाद विचार मंचचे शेख नूर साहेब या ठिकाणी हजर आहेत। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे डॉक्टर रंगारकर साहेब आहेत, बहुजन समाज पार्टीचे आमचे मित्र मुकुंदराव फुले आहेत, खोरीपचे आमचे धनराजजी शेंडे आहेत आणि ॲडव्होकेट आमचे धीरज वानखडे साहेब आहेत। आणि या ठिकाणी आम्ही त्यांना बोलवलं की या आपलं जे ब्लू टायगर जनसंपर्क कार्यालय आहे, आज जरी हे प्राथमिक स्वरूपामध्ये असं आहे पण भविष्यामध्ये निश्चितपणे 2 ते 3 मजली या ठिकाणी मोठी इमारत उभी राहणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामधील जे उपेक्षित आहेत आणि जे वंचित आहेत अशा लोकांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळून देणं आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करणं याकरता ब्लू टायगर ही संघटना कार्य करत असते। या ठिकाणी आम्हाला खूप मोठा आनंद झालेला आहे आणि मी त्यांना एखाद्या व्यक्तीने म्हटलं असतं की तुम्ही त्या ठिकाणी बारची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही मला सत्कार करा, परंतु महेंद्र भाऊंनी आमच्या विनंतीला मान देऊन आणि सचिव साहेबांनी मान देऊन ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या ब्लू टायगर संघटनेच्या वतीनं मी येऊन स्वागत करणार आहे। तू बघा घ्या सर्वेसर्वा आमचे बंधू सुधीरजी तायडे आणि सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमचे सर्व बंधू, अमरावती जिल्हा वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये माझी निवड अध्यक्षपदावर झालेली आहे। त्याचप्रमाणे आमचे लहान बंधू ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे यांची निवड सचिवपदी झालेली आहे आणि आपण सर्वांनी इथे बोलून आम्हा दोघांचाही सत्कार केलेला आहे, अगदी अंतःकरणापासून सत्कार केलेला आहे। त्याबद्दल मी माझ्या कार्यकारिणीच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला आश्वासित करतो की जेव्हाही आपल्याला सामाजिक क्षेत्रात काम करताना
न्यायालयीन गरज भासेल, न्यायालयीन कामाची गरज भासेल, त्यावेळी मी आणि माझी कार्यकर्णी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहू हे आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द बंद करतो. ब्ल्यू टायगर फोर्सचे आमचे मित्र तायडे साहेब, उपस्थित सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे आपले कार्यकर्ते मंडळी, आपण सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आमचा आपण इथे सत्कार केला. आमचे अध्यक्ष महेंद्रभाऊ तायडे यांचासुद्धा सत्कार केला. आपण सामाजिक क्षेत्रात काम करत आहो म्हणजे निश्चितच आपल्याला कधीतरी न्यायालयीन अडचणी येणार आहे. अशा अडचणी येत असताना आमची संघटना महेंद्रभाऊच्या अध्यक्षतेखाली आपल्या सर्वांच्या सोबत राहील. त्या कार्यात जी काही मदत लागेल ती आम्ही करू इतकं मी आश्वासित करतो. दोन शब्द सांगतो, धन्यवाद. ही समय ॲडव्होकेट महेंद्र तायडे तथा ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे इन्होंने अपना मनोगत व्यक्त किया. इस सत्कार समारंभ में अखिल भारतीय मौलाना आजाद विचार मंच के संस्थापक अध्यक्ष शेख नूर, दैनिक महामानव के संपादक संजय आठू ने, राव साहेब गुंडाने, कृष्णा गणवे, डॉक्टर नीलम रंगारकर, श्रीकृष्ण तातड़, संतोष पाटिल, एकनाथ फुले, पंजाबराव मडावी, मनराज कुलकर्णी, संदीप गावंडे, बंडू मोहोड, मुस्तकीम भाई, अन्ना पुंडकर, माणिकराव मुंढे, धनराज शिंदे, प्रकाशराव डोंगरे, मुकुंदराव फुले इत्यादी कार्यकर्ता उपस्थित थे. धन्यवाद. जलीक आग कहते हैं, बुझेक राग कहते हैं. जलीक आग कहते हैं, बुझेक राग कहते हैं. जिस राग से बारूद बनता है उसे ब्लू टाइगर चैनल कहते हैं.